नमस्कार, लेटेक आणि बिबटेक वापरून संदर्भ तयार करण्याच्या या छोट्या प्रशिक्षणात आपले स्वागत. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या संदर्भांचा डाटाबेस refbib या फाईल मध्ये तयार करावा लागेल. या फाईल मध्ये खाली जाऊ आणि परत वरती जाऊ. यापैकी प्रत्येक संदर्भ हा स्वतंत्र कळीच्या शब्दाने सुरू होतो. उदाहरणार्थ या संदर्भासाठी कळीचा शब्द आहे KMM07. लेटेक फाईल मध्ये मी ही लेटेक फाईल उघडली. यामध्ये जिथे तुम्हाला हा संदर्भ दिसणे आवश्यक आहे तिथे साइट कीवर्ड ही आज्ञा द्या. ही पहा, साइट KMM07 refbib या फाईल मध्ये पाहिलेला पहिला संदर्भ. आता आपल्याला मूळ फाईल मध्ये आपले संदर्भ असणाऱ्या फाईलचे नाव देणे आवश्यक आहे. इथे मी हे या दस्तऐवजाच्या शेवटी लिहिले आहे, बिब्लियोग्राफी रेफ. आपले संदर्भ refbib या फाईल मध्ये आहेत हे लक्षात ठेवा. अखेरीस संदर्भासाठी कोणती पद्धत वापरायची ते सांगूया. ही आज्ञा बिब्लियोग्राफी स्टाईल प्लेन अशी आहे. समजा आपण इथे साधी पद्धत वापरली तर पुढील आज्ञांचा संच या पद्धतीत संदर्भ तयार करण्यासाठी कार्यान्वित करणे गरजेचे आहे. प्रथम पीडीएफ लेटेक रेफरन्सेस वापरून मूळ फाईलची जुळणी करू. बिबटेक रेफरन्सेस ही आज्ञा देऊया. नंतर मूळ फाईलची जुळणी करू. अजून दोनदा पीडीएफ लेटेक रेफरन्सेस वापरूया. हे पहा, आता संदर्भ निर्माण झाले. चला आपण ते पाहूया. हे दुसरे पान, इथे मजकूर आहे आणि इथे संदर्भांची यादी. आता आपण खाली जाऊ. साध्या पद्धतीत संदर्भांची यादी ही अक्षरांप्रमाणे आणि अनुक्रमांकासहित दिसते. हेच अनुक्रमांक मुख्य मजकुरातही दिसतात. हे पहा, या इथे संदर्भांची UNSRT ही पद्धत सुद्धा एक फरक वगळता साध्या पद्धतीसारखीच आहे. इथे UNSRT लिहा. संदर्भांची वर्गवारी जो संदर्भ ज्या अनुक्रमाने वापरला त्या अनुक्रमाने दाखवली जाते. आपण आत्ताच दाखवल्याप्रमाणे साधी पद्धत UNSRT मध्ये बदलू. आता लेटेक आणि बिबटेक वापरूया. म्हणजेच प्रथम पीडीएफ लेटेक वापरून मूळ फाईलची जुळणी करू. नंतर मूळ फाईलवर बिबटेक ही आज्ञा वापरू आणि मग मूळ फाईलची दोनदा जुळणी करू. ही पहा, आता काय झाले ते पाहूया. मुख्य मजकुरात ज्या अनुक्रमाने संदर्भ वापरले गेले त्याच अनुक्रमाने आता सगळे संदर्भ दिसू लागले. उदाहरणार्थ हा पहिला संदर्भ इथे पहिला दिसतो आहे, हा दुसरा संदर्भ 2 असा दिसतो आहे कारण हा इथे वापरला आहे, हा या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे. आता या यादीवर एक नजर टाकूया. संगणक तज्ञ ज्या पद्धतीने संदर्भ देतात तसे संदर्भ देण्यासाठी आता अल्फा ही पद्धत वापरूया. इथे येऊ. सध्याची पद्धत बदलून अल्फा करूया. रक्षित करू आणि मग
लेटेक आणि बिबटेक पुन्हा वापरूया, म्हणजे मूळ फाईलवर पीडीएफ लेटेक ही आज्ञा वापरू, बिबटेक रेफरन्सेस वापरू आणि पीडीएफ लेटेक दोनदा वापरू. हे पहा, आता आपल्याला संदर्भांची ही पद्धत मिळाली. आपण खाली जाऊन हे पाहू. संदर्भांच्या अशा अनेक पद्धती आहेत. मी आता दोन फाईल्स उतरवून घेतल्या आहेत, harvard.sty आणि ifac.bst. खालील बदल करा. प्रथम यूज पॅकेजेस आज्ञेत हार्वर्ड अंतर्भूत करा. हे पहा, हार्वर्ड. मी आता करीन त्याप्रमाणे आता पद्धत आयफॅक अशी बदला. आता लेटेक आणि बिबटेक वापरूया, म्हणजेच मूळ फाईलवर पीडीएफ लेटेक ही आज्ञा वापरू, बिबटेक रेफरन्सेस वापरू, पीडीएफ लेटेक वापरू, दोनदा वापरू. आता ही संदर्भांची यादी पीडीएफ फाईलमध्ये मिळाली. आता एकदा खाली जाऊ. हे सगळे संदर्भ अक्षरांच्या अनुक्रमाने दिसत आहेत, पण इथे साध्या पद्धतीप्रमाणे अनुक्रमांक दिसत नाही. संदर्भ हे लेखक आणि वर्षाप्रमाणे दिसत आहेत. या पद्धतीमध्ये एक चांगली सुविधा म्हणजे साइट एज नाउन ही आज्ञा. ही मदत करते, संदर्भित व्यक्तीचे नाव मजकूर म्हणून लिहा. कंसात लिहू नका. हे पहा की इथे आपण फक्त बाजू वापरलेली आहे आणि सगळे संदर्भ केवळ कंसात आहेत. समजा उदाहरणाकरता हा दुसरा परिच्छेद पाहू. KMM07 ने दर्शवलेले पुस्तक द टेक्स्ट बाय हे सारे कंसात आहे. समजा मी हे साइट एज नाउन असे बदलले, रक्षित केले. आणि जुळणी केली. यामुळे आता हे मौद्गल्य कंसाच्या बाहेर साधा मजकूर म्हणून दिसत आहे. तुम्हाला संदर्भांची इतर कोणती पद्धत हवी असल्यास इंटरनेटवर शोधा. अशी दाट शक्यता आहे की कोणीतरी अगोदरच आवश्यक असलेल्या STY आणि BST फाईल्स लिहिल्या असतील. याचबरोबर आपले हे प्रशिक्षण संपले. मी चैत्राली, IIT मुंबई, आपली रजा घेते. धन्यवाद.